शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण ही काळाची गरज असून शेती उत्पादन वाढीसोबतच शेतीसाठीच्या खर्चातही त्यामुळे बचत होते. या माती परीक्षणाविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माती परीक्षण व्यवस्थापक डॉक्टर सय्यद इस्माईल. डॉक्टर सय्यद इस्माईल, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. सध्या राज्यातील मातीच्या गुणवत्तेची अवस्था काय, काय सांगाल याविषयी? शेतकरी बंधूंना सांगा वाटते की आजकाल जे मातीचा नमुना किंवा मातीचे नमुने आम्ही जे पृथक्करण करतो आहे लॅबोरेटरीमध्ये, आणि सर्व महाराष्ट्राची किंवा मराठवाड्याची जर माती पाहिली तर मातीमध्ये सेंद्रिय कर्ब हा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त, लोह आणि बोरान अशी ही 7-8 अन्न घटकं जमिनीमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहेत, आणि ही कमतरता मागच्या 10 वर्षापासून जास्त जाणवते. 0.75 हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण होतं, ते 0.5 खाली आलेलं आहे. नत्राची जर परिस्थिती पाहिली तर जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हापासून नत्राचं प्रमाण जमिनीमध्ये मातीमध्ये घटतच राहिलं आहे, आणि आज मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर सर्वच जिल्हे किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्हे ही नत्राची कमतरता 50%पेक्षा जास्त नमुने नत्राची कमतरता दाखवतात. उस्फुरदच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती आहे की 40-45% नमुने मातीचे नमुने गोळा केले तर त्यात स्फुरदची कमतरता दिसते. या व्यतिरिक्त खालावलेली परिस्थिती म्हणजे गंधकाची सुद्धा आहे. गंधक हा दुय्यम अन्नद्रव्य आहे, आणि गंधकाची आवश्यकता जितकी नत्र, स्फुरद, पालाशची असते तितकीच पिकांना आवश्यकता असते. क्वांटिटी कमी लागत असेल पण जर आपण पाहिलं तर पिकाच्या दृष्टीनं हा गंधक तितकाच महत्वाचा आहे जितकी मुख्य अन्नद्रव्य महत्वाची आहे. या व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त आहे, लोह आहे आणि बोरान आहे. हे महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये आणि खास करून मराठवाड्याच्या जमिनीमध्ये यांची कमतरता दिवसेंदिवस दिसत आहे, आणि खूप जास्त दिसत आहे, आणि याचे पिकावर सुद्धा लक्षणं दिसत आहेत. शेतकरी फार करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत नाहीत, फक्त नंतर स्फुरद, पालाश अशी ही 3 अन्न घटक शेतकरी वापरत असतो. बरोबर आहे. आणि डॉक्टर, हे सेंद्रिय घटकांचं प्रमाण मातीमधलं कमी होत आहे, आत्ताच्या काळामध्ये माती परीक्षण किती महत्वाचं आहे याविषयी काय सांगा? माती परीक्षणाची आज काळाची गरज आहे. आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान यांनी प्रत्येक शेतकऱ्याला सॉइल हेल्थ कार्ड, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करायला सांगितलेली आहे. आणि जसं आपल्याला आरोग्य जपावं लागतं तसं जमिनीचं सुद्धा आरोग्य आहे. जमिनीमध्ये फक्त सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य इतकेच नसतात, या व्यतिरिक्त जमिनीमध्ये जैविक घटक सुद्धा असतात, आणि जैविक घटकामध्ये सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण खूप जास्त आहे, आणि सूक्ष्म जीवाणू हे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीमध्ये खूप त्यांचा रोल आहे. म्हणजे प्रत्येक न्यूट्रिएंट किंवा अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंचा खूप वाटा आहे. तर शेतकऱ्यांनी आपली मातीचा नमुना तपासून घेतला तर शेतकऱ्याला कळते की कोणती खतं टाकायची आणि कोणती टाकायची नाही. म्हणजे ज्या ठिकाणी एका अन्नद्रव्याची गरज नसताना शेतकरी टाकतो म्हणजे इनपुट कॉस्ट वाढते, आणि इनपुट कॉस्ट वाढल्यामुळं शेतीमध्ये जे उत्पन्न मिळते ते आपल्याला कॉस्ट जास्त मिळते आणि उत्पन्न कमी मिळतो. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मातीचा नमुना हा पृथक करूनच ज्या अन्नद्रव्यांची गरज आहे किंवा ज्या खताची गरज आहे तीच खतं टाकायला पाहिजेत, आणि ज्या खतांची गरज नसेल किंवा ज्या अन्नद्रव्याची गरज नसेल ते अन्नद्रव्य शेतकऱ्यांनी बाजारातून महागडं खत आणून टाकायला नको आहे. आणि याच्यामुळे हे परिणामसुद्धा म्हणजे शेतकऱ्यांनी मातीचा नमुना न तपासता जर खतांचा वापर केला तर याची परिणामसुद्धा आम्हाला दिसायला लागली. खरं आहे. डॉक्टर, शेतकऱ्यांनी आपल्या या शेतातल्या मातीचे नमुने कसे घ्यावे? शेतकऱ्यांनी शेतीमधनं किंवा आपल्या जमिनीमधनं मातीचे नमुने घेतेवेळेस काही काळजी घ्यायची आहे, आणि ही काळजी म्हणजे जी माती किंवा जी जमीन आपल्याला एकसारखी दिसते त्यामधनं एक नमुना गोळा करायचा आहे. दुसरी जमीन हलकी आहे थोडीशी आणि ती 2 एकर आहे त्यामधनं दुसरा नमुना गोळा करायचा आहे. तिसरी ही खरबळ रान आहे आपलं आणि ते सुद्धा 2 एकरचा तुकडा आहे त्यामधनं तिसरा नमुना गोळा करायचा आहे. आणि नमुना मातीचा गोळा करतेवेळेस काळजी घ्यायची की तो विहिरीच्या जवळचा नसायला पाहिजे किंवा खताच्या खड्ड्याच्या जवळचा नसायला पाहिजे, किंवा आपण जिथं ढोरं बांधतो, म्हशी गाई बांधतो त्या ठिकाणचा सुद्धा नमुना मातीचा घ्यायला नको आहे. मग घ्यायचा कुठून? शेतकऱ्यांनी अंदाजा लावायचा की हाही 2 एकरचा तुकडा आहे किंवा 3 एकरचा 4 एकरचा तुकडा एकसारखा दिसतो. अशा ठिकाणी त्यांनी झिगझॅग म्हणजे सर्व शेत कव्हर होईल अशा दृष्टीनं त्यांनी पॉईंट घ्यायचे, म्हणजे पॉईंट मार्किंग केली नाही तरी चालेल
पण आपल्याला 2 एकरमधनं नमुना घ्यायचा तर 12-13 ठिकाणाहून नमुना घ्यावा लागतो मातीचा. ह्या ठिकाणी व्ही आकाराचा खड्डा करायचा, इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करायचा. अगोदर त्यांनी त्यातली माती फेकून द्यायची आणि बाकी त्याच्यानंतर सर्व खड्ड्यामधनं थोडी थोडी माती गोळा करायची आणि एका प्लास्टिकच्या शीटवर किंवा प्लास्टिकचा पापुळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाची आजकाल जे बाजारात येते त्याच्यावर टाकायची. आता 1-2 एकरसाठी 4 एकरसाठी 6 एकरसाठी 15-12 नमुने आपण गोळा केले, ही माती झाली 6-7 किलो होऊन जाईल. या 6-7 किलोचा एक ढीग लावायचा आहे, गोल आकाराचा. जसं आपण टोपला उबळा केला तर जसं ढीग होतं तसं करायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करायचं, चांगलं मिसळून घ्यायचं आणि त्याला 4 तुकडे करायचे हातानच. आणि 4 तुकडे केल्यानंतर 2 तुकडे एका अपोजिट एकच्या अपोजिटचे 2 तुकडे फेकून द्यायचे. म्हणजे अगोदर 6 किलो नमुना होता, आता 3 किलो झाला. 3 किलो झालेला पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा त्याचे 4 भाग करायचे, 2 भाग त्याचे फेकून द्यायचे अपोजिटचे आणि बाकीचे 2 भाग घ्यायचे. असं हे आपल्याला 1/2 किलो माती येईपर्यंत असं करत राहायचं. त्यामुळे आपला आणि आपण अशा रीतीने मातीचे नमुने तपासण्यासाठी देऊ शकतो. डॉक्टर, सध्या महाराष्ट्रातल्या शेतजमिनीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता दिसून येते? आपण आमच्या लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये आम्ही खूप मातीचे नमुने, हजारो मातीचे नमुने शेतकऱ्यांकडनं जे येतात किंवा आम्ही जे गोळा करतो ते तपासलेले आहेत आणि शासनाच्या माध्यमानं सुद्धा प्रयोगशाळेमध्ये मातीचे नमुने तपासले जातात. आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण, महाराष्ट्राची असो किंवा मराठवाड्याची असो, तर आम्ही पाहतोय की सेंद्रिय गर्भ हा खालावत चाललेला आहे, दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. कारणं वेगळी आहेत, कारण सेंद्रिय पदार्थाचा वापर सुद्धा शेतकऱ्यांनी खूप कमी केलेला आहे, जनावरं कमी झाली म्हणतो, खतांचा सेंद्रिय खतांचा वापर नगण्य आहे आणि त्याच्या अपोजिटमध्ये जर पाहिलं तर केमिकल फर्टिलायझर्स किंवा रासायनिक खतांचा वापर हा असमतोल आहे. असमतोल कमी करण्यासाठी शेतजमिनीत सध्या सेंद्रिय खतांचा वापर महत्वाचा ठरतो. डॉक्टर, शेतकरी आज सेंद्रिय शेतीकडे वळतो आहे. आपण पाहतो की भरपूर असे शेतकरी आहेत जे सेंद्रिय शेती करतात, ज्या ठिकाणी ते रसायनांचा वापर बिलकुल करत नाहीत, रासायनिक खतांचा वापर करत नाहीत किंवा फवारण्या सुद्धा करत नाहीत. सेंद्रिय शेती करायला हरकत नाही, पण सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की जर सेंद्रिय शेती करत असेल तर शेतकऱ्याला काही दिवस उत्पन्न कमी मिळतो आणि हा उत्पन्न जर शेतकऱ्याला कमी उत्पन्न जर घेणं जर म्हणजे सोसत असेल किंवा तो तसं करू शकत असेल तर 2-3 वर्ष सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न आपल्याला कमी मिळेल. जेव्हा मातीमध्ये सेंद्रिय घटकांचा प्रमाण वाढेल आणि ह्या प्रमाण वाढल्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल, त्या ठिकाणी आपली जे न्यूट्रिएंट आहेत किंवा जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत ती पिकाला पुरवण सुद्धा जास्त सुरू होईल. खरंय, तुम्ही म्हणताय सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढण्यासाठी सेंद्रिय शेती करायला हवी, पण हे सेंद्रिय घटकांचं प्रमाण कशा प्रकारे शेतीमध्ये वाढवता येईल? जमिनीमध्ये आपण आत्ताच बोललो की सेंद्रिय घटकांचं प्रमाण खूप आवश्यक आहे आणि ही जमीन जिवंत राहते सेंद्रिय घटकामुळे. प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय घटक जमिनीमध्ये कशी निर्माण करावी किंवा कशी वाढवावी जी कमी झालेली आहे. मी आत्ताच बोललो की 0.75 पासून ते 0.5 पेक्षा कमी सेंद्रिय गर्भ आज जमिनीमध्ये दिसतोय आणि हे वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. आपण जितका जमिनीमध्ये गर्भाचा उपसा करतोय, जसं आज पाहिलं तर अन्नद्रव्याचं अन्न घटकांचं प्रमाण किंवा आपण जे उत्पादन घेतोय त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जेव्हा उत्पादन घेतो तर हा बायोमास जमिनीमधनं आपण जे धान्य सुद्धा काढायला लागलो, पराट्या टुराट्या अशा प्रकारचं खूप सारं गर्भ हा जो आहे पिकाच्या माध्यमानं आपण काढतो आहे आणि तितकं कर्ब किंवा सेंद्रिय घटक आपण जमिनीमध्ये टाकत नाही. कमीत कमी शेतकऱ्यांनी अशा पिकामध्ये ज्या ठिकाणी त्याला शक्य आहे ते पिकाचे अवशेष तिथंच गाडायला पाहिजे. जसं मुगासारखी पिकं, भुईमुगासारखी पिकं आहेत किंवा सोयाबीनसारखी पिकं, तुरीसारखी पिकं, अशा ठिकाणी हा सेंद्रिय घटक आपोआप जमिनीमध्ये ॲड होतात. पण कापसासारखी पिकं किंवा मी म्हणेल की खूप असे शेतकरी आजकाल आहेत की जे ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा जो पालापाचोळा आहे तिथंच ईएम कल्चर म्हणून आहे, ईएम कल्चरच्या माध्यमाने तिथंच कुजवायला लागलेत. पण काही शेतकरी आज सुद्धा हा ऊसाचा पालापाचोळा जाळत आहेत, ही वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळं सेंद्रिय कर्बाचं आणि सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी होईल, सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण सुद्धा मातीमध्ये कमी होईल. तर ही सेंद्रिय घटकं वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर तर
पिकाचे अवशेष गाळायला पाहिजे तरंतर. या सोप्या पद्धती ज्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढू शकेल. धन्यवाद डॉक्टर सय्यद, ही सविस्तर माहिती तुम्ही आज शेतकरी बंधूंना दिलीत त्यासाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.